तर आता आपण 8, 3 आणि 5 या वर्गणित पाहूया. 3 अधिक आपल्याला रिकाम्या चौकटीची किंमत काढायची, 3 मध्ये किती मिळवल्यावर आपल्याला 8 मिळतील. तर आपण करूया आता 3 कीटक घेऊया, 1, 2, 3. 3 मध्ये आपल्याला किती मिळवल्यावर आपल्याला किती मिळतील 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता आपल्याकडे 3 आहेत, 3 मध्ये किती मिळवल्यावर आपल्याला 8 मिळतील, तर 1, 2, 3, 4 आणि 5. 5 मिळवल्यावर आपल्याला 8 मिळतील, म्हणून आपलं उत्तर किती आलंय 5. 3 अधिक 5 = 8. 3 मध्ये 5 मिळवल्यावर आपल्याला 8 मिळतील. हेच गणित आपण दुसऱ्या पद्धतीने देखील करू शकतो. कशा पद्धतीने? 8 वजा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची 3. 8 मधून 3 काढल्यावर आपल्याला 5 मिळतील. 8 मधून 3 वजा केल्यावर आपणास 5 मिळाले. पुढचं गणित पाहूया. 8 वजा रिकामी चौकट. रिकाम्या चौकटीची आपल्याला किंमत काढायची, 8 मधून किती वजा केल्यावर आपणास 5 मिळतील, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 मधून किती काढल्यावर आपणास 5 मिळतील, 1, 2, 3, 4, 5. 8 मधून किती कमी केल्यावर आपणास 5 मिळतील, 1, 2 आणि 3. 8 मधून 3 काढल्यावर किंवा कमी केल्यावर आपणास 5 मिळतील, 8 वजा 3 = 5. हेच गणित आपण दुसऱ्या पद्धतीने देखील करू शकतो. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, म्हणजे 8 वजा 5. 8 मधून 5 वजा केल्यावर आपणास किती मिळालेत 3. 8 मधून 5 गेल्यावर आपणास मिळतील 3. 8 वजा 5 = 3. पुढचं गणित आता पाहूया. 5 अधिक 3 = किती. 5 मध्ये 3 मिळवल्यावर आपणास किती मिळतील, 1, 2, 3, 4, 5. 5 मध्ये आता आपणास किती मिळवायचे, 1, 2, 3. आता 5 मध्ये 3 मिळवल्यावर एकूण किती होतील, पहिले 5 आणि नंतरचे 3, बघूया किती होतील, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती झाले, 8. 5 मध्ये 3 मिळवल्यावर आपणास किती मिळाले, तर आपलं उत्तर किती आलंय 8. आपलं उत्तर आलेलं आहे 8. पुढचं बघूया गणित. 8 वजा रिकामी चौकट. 8 मधून किती काढल्यावर आपणास 3 मिळतील. आपल्याला इथं रिकाम्या चौकटीची किंमत काढायची, 8 मधून किती काढले, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 मधून किती काढल्यावर आपणास 3 मिळतील, 1, 2, 3. 8 मधून किती काढल्यानंतर आपणास 3 मिळतील, तर 1, 2, 3, 4, 5. 8 मधून 5 काढल्यानंतर आपणास 3 मिळतील, म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे 5. 8 मधून 5 काढल्यावर आपणास 3 मिळतील. हेच गणित आपण दुसऱ्या पद्धतीने देखील करू शकतो, कि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 8 वजा
तीन, आठ मधून तीन काढल्यावर आपणास किती मिळतील? आपण आताच काढलेले आठ मधून तीन काढल्यावर आपणास पाच मिळतील. किती मिळतील? पाच मिळतील.